हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत एकदम झणझणीत असा कटवडा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपण एक मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये 3 ते 4 मिरची घालून घेऊयात। त्यामध्ये 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक आपण हे मिक्सरमधून वाटून घेऊयात। तुम्ही पाहू शकता आपली हिरवी मिरची, अद्रक आणि लसणाची पेस्ट तयार आहे। आपण आता वड्यासाठी जी भाजी बनवायची ती बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे, पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी थोडेसे शहाजिरे घातलेले आहेत, जेणेकरून छान असा स्वाद येतो। त्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली होती ती साधारण 1 चमचा घातलेली आहे। इला छान असं परतून घेऊयात आणि त्यानंतर आपण यामध्ये बटाटा घालून घेणार आहोत। बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि त्याला मीडियम असं कट करून घेतलेलं आहे। याला आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। यामध्ये घालूयात आपण हळद, चवीनुसार मीठ आणि याला मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात। याला आपण 1-2 मिनिट वाफून घेणार आहोत। वाफ आलेली आहे, आपण याला एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। थंड झाले की आपण याला व्यवस्थितपणे स्मॅश करून घेऊयात। तुम्ही बघू शकता बटाटा किती मस्त असा स्मॅश झालेला आहे। या प्रकारे त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याचे मीडियम साईजचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मी या प्रकारे या साईजचे गोळे बनवून घेतलेले आहेत। आपण वड्यासाठी बॅटर बनवूयात। त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अद्रक, मिरची आणि लसूण त्याची पेस्ट। त्यानंतर ओवा 1 चमचा, हळद 1/2 चमचा, चवीनुसार मीठ, सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला मीडियम असं बॅटर बनवायचं आहे। खूप जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे। चला तर आपण वडे बनवून घेऊयात। वडे तळण्यासाठी इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात। एक वडा घेऊन त्याला बॅटरमध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूने बॅटर लागल्यानंतर आपण हा वडा तळून घेणार आहोत। तेल गरम झालेलं आहे, आपण यामध्ये आता वडे तळून घेऊयात। आपल्याला हे वडे छान असे व्यवस्थित लालसर असे तळून घ्यायचे आहेत। वडे तळून झाले की झणझणीत कट कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत। तुम्ही बघू शकता झाराच्या साहाय्याने या प्रकारे आपण वड्यावर थोडं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। छान असे आपले वडे तळून झालेले आहेत, मस्त असा कलर देखील आलेला आहे। आता आपण हे वडे काढून घेऊयात। चला आता आपण झणझणीत कट कसा बनवायचा आहे ते बघूयात। त्यासाठी मी इथं एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये घालूयात आपण 1 चमचा जिरे। इथे मी 6 जिरे घेतलेले आहेत, 6 जिऱ्यामुळे चांगली चव येते। जिरे फुलले की त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत धने साधारण 1 चमचा। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 4 ते 5 लवंग, 4 ते 5 मिरे। तेलामध्ये चांगले परतून घेऊयात।
परतून झाले की आपण यामध्ये घालून घेऊयात लसूण आणि अद्रक। याला आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। हे आपण सगळे सुके मसाले घेतलेले आहेत, हे आपण तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत जेणेकरून याचा खूप छान स्वाद येतो। त्यानंतर आपण यामध्ये घालूयात खोबरं, बारीक किसून घेतलेलं आहे, साधारण अर्धी वाटी खोबरं आपण यामध्ये घातलेलं आहे। याला देखील तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। खोबरं चांगल्या प्रकारे परतून झालेलं आहे, त्यानंतर आपण यामध्ये घालूयात कांदा। साधारण मोठ्या साईजचा एक कांदा मी इथे मीडियम असा कट करून घेतलेला आहे, त्याला छान असं परतून घेऊयात। आणि त्यानंतर मीडियम साईजचे एक टोमॅटो मी बारीक असं कट करून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घेऊयात। हा सगळा मसाला आपण परतून घेणार आहोत। टोमॅटो आणि कांदा व्यवस्थितपणे तेलामध्ये परतून आपण त्याला वाफवून घेणार आहोत। एक 2 ते 3 मिनिट आपण याला वाफवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान अशी वाफ आलेली आहे। कांदा आणि टोमॅटो छान असं वाफलं गेलेलं आहे, मस्त मऊसर झालेलं आहे। आता आपण हे थंड होऊ द्यायचं आहे 1-5 मिनिट आणि त्यानंतर आपण मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहोत। तर आपण याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घेऊयात। तुम्ही बघू शकता या प्रकारे मिक्सरमधून छान असं त्याला बारीक वाटून घेतलेलं आहे। इथे मी तोच पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात साधारण अर्धी वाटी। तेल गरम झालेलं आहे, आपण यामध्ये ही ग्रेव्ही घालून घेऊयात। इथे मी तेल थोडं जास्त घेतलेलं आहे ज्यामुळे चांगली अशी तरी येते। ही ग्रेव्ही आपण जास्त वेळ तेलामध्ये परतवायची आहे जेणेकरून तेल चांगले सुटते। आपण ही प्रोसेस थोडी जास्त वेळ करायची आहे, वेळ लागतो पण मस्त असं तेल सुटते ज्यामुळे त्या कटवर छान असं तेलाचा लेअर येतो। एकदम मस्त असा आपला कटवडा तयार होतो। तर या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे, आपण हिला झाकून ठेवूयात। 1-2 ते 3 मिनिट वाफवून घेणार आहोत। वाफ आलेली आहे आणि तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही जेव्हा हा कट बनवता त्यावेळेस थोडंसं सुरुवातीला तेल सुटेपर्यंत जास्त परतून घेतलं तरच आपला टेस्टी असा कट तयार होईल। मध्ये घालूयात आपण हळद, त्यानंतर लाल तिखट चवीनुसार आणि कलरसाठी थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल। साधारण 2 चमचे मी इथे लाल तिखट घातलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये मसाला घालून घेणार आहोत, हा घरगुती मसाला बनवलेला आहे। मिक्स करून घेऊयात। मी मगाशी म्हणल्याप्रमाणे कट जितका जास्त वेळ तुम्ही तेलामध्ये त्याची ग्रेव्ही परतवताल तितका छान असा तयार होतो, त्यामुळे तुम्ही ही प्रोसेस बिलकुल स्किप करू नका। यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घातल्यानंतर हा मसाला आणि हे व्यवस्थितपणे असं मिक्स करून घेऊयात आणि छान असं त्याला देखील आपण अजून थोडा वेळ तेल सुटू देणार आहोत। तर आपण याच्यावर 2 मिनिट अजून झाकून ठेवणार आहोत। त्यानंतर एक उकळी आल्यानंतर आपण झाकण काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटत आहे। तर मी सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि यावर देखील तेल सुटल्यानंतर आपण थोडं जास्त पाणी घालून घेऊन कट बनवून घेणार आहोत। सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं होतं, त्यानंतर आपण थोडंसं ड्राय करून घेऊयात आणि त्यानंतर आपण परत एकदा याच्यामध्ये पाणी घालून छान असं उकळून घेणार आहोत।
आता साधारण एक ग्लास भर पाणी आपण यामध्ये घालणार आहोत। आणि यामध्ये सगळ्यात शेवटी घालणार आहोत आपण चवीनुसार मीठ। मीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। आपला कट तयार आहे, तर आपण इथे सर्व करूया। तुम्ही बघू शकता झणझणीत कट आणि टेस्टी वडा आपला तयार आहे। या प्रकारे मी सर्व करत आहे। यावर आपण हा कट टाकून घेऊयात आणि त्यानंतर आपण यावर आपल्याकडे जो फरसान चिवडा असेल तो यावर आपण घालणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे मी यावर थोडंसं फरसान घालून घेत आहे। कशी वाटली झटपट होणारी कटवडा रेसिपी? नक्की कळवा आणि घरी नक्की बनवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरा।